इथे आता तुम्ही पाहिलेच असेल जलप्रदूषण एकदम शाजर झालेले आहे. इथल्या नागरिकांना तुम्ही तर पाहिलं जातं, नागरिकांना एवढा त्रास होतोय. एक एडिशनल समस्या हमारे पास मच्छरों की है, जिसकी वजह से यहाँ के रेसिडेंट्स का रहना मुश्किल हो गया है. संख्या में यहाँ पर मच्छर होते हैं. शाम के समय लोगों का अपनी सोसाइटी प्रमाइसिस पे निकलना मुश्किल होता है. हम लोग अपने दरवाजे नहीं खोल सकते, बालकनी में नहीं जा सकते, बच्चे नहीं खेल सकते नीचे, वॉचमैन का बैठना मुश्किल है. और ये आप अगर चारों तरफ देखेंगे तो ये पूरी नदी जो है वो जलपर्णी से भरी हुई है और गंदगी से भरी हुई है. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये डास सर्वत्र फिरताना दिसत आहेत आणि हा व्हिडिओ पुण्यातील केशवनगर मुंडवा खराडी या परिसरातील आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहून नागरिकांच्या मनामध्ये देखील एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नक्की हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ह्याच्यामध्ये जे डास आहेत हे नक्की काय आहेत आणि डास चावल्याने कुठले कुठले रोग होतात, मात्र हे नक्की डासच आहेत का, आता देखील हा प्रश्न उपस्थित होतो आहे. आपल्यासमवेत आहेत घाटे सर, जे गेले 45 वर्षाहून अधिक प्राणीशास्त्राचा अभ्यास करतात. सर, नक्की हा व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्यामुळे पुणेकरांचं देखील भीतीचं वातावरण. हो, बरोबर आहे, पण हे डास नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे डासासारखेच दिसणारे कायरोनोवेडी म्हणून जे ग्रुपचे कीटक आहेत ते आणि डासांसारखेच दिसतात. त्यांची जीवनक्रमही डासांसारखाच असतो. त्यांच्या आळ्या मोठ्या प्रमाणात आपल्या नदीमध्ये आहेत सध्या, कारण नदीमध्ये त्यांना खायला भरपूर ऑर्गॅनिक मॅटर मिळतं, ज्याला आपण सिवेज म्हणणं त्यात ॲड जे होतं आहे, तर त्याच्यामुळे त्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि पाण्यातला ऑक्सिजन इतका कमी आहे की इतर कोणतेही प्राणी जे यांना खातात मासे बिसे ते त्या भागात राहत नाहीत. हे सगळं घाणेरडं प्रदूषित पाणी आहे, तिथं ऑक्सिजन अतिशय कमी असतो त्या पाण्यात. परंतु या ज्या आळ्या आहेत त्या आळ्यांच्या रक्तामध्ये विशिष्ट प्रकारचं हिमोग्लोबिन असतं, ज्यांना अगदी कमी ऑक्सिजन असला पाण्यात तरीसुद्धा त्यातनं पाण्यातनं ऑक्सिजन त्यांना घेता येतो. त्याच्यामुळे यांची संख्या प्रचंड वाढते आणि योग्य काळ मिळाला, साधारणपणे त्यांचं एक महिन्याभराची लाईफ सायकल असते, ते पूर्ण झालं की त्यांचं प्युपा तयार होतो आळ्यांचा आणि त्या प्युपामधनं एकदम लाखो कीटक बाहेर पडतात आणि ते उंच उडतात. त्यांची ती नप्शल फ्लाईट म्हणतात तसं असतं, मेल फिमेल उडतात. मेटिंग त्यांचं हवेमध्येच होतं आणि नंतर जमिनीवरती येऊन परत नदी किनारी ते पाण्यात अंडी घालतात आणि मरून जातात. यांच्यापासून माणसाला काही धोका नाही, माणसाला चावत नाहीत. दिसायला डासासारखे असले तरी हे डास नाहीत, मात्र कान आपले डोळे उघडे असतात, आपण वाहतूक करतो, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना न्यूसन्स व्हॅल्यू आहे, थोडीशी त्रास होऊ शकतो. ज्यापासून घरात येतात, दिव्यावर येतात, भिंतीवर येऊन बसतात, घाण वाटते, प्रवासात गाडी जर पुलावरनं वगैरे जात असेल तर डोळ्यात जाऊ शकतात, असा त्रास आहे. परंतु ते चावत वगैरे नाहीत किंवा कोणत्याही विषाणू किंवा यांचा डासा तुमच्या बॅक्टेरियाचा ते प्रसार करत नाहीत, त्याच्यामुळे धोका काही नाही त्यांच्यापासून. हे चावणारे नाहीत. जलपर्णी वगैरे जर काढावी लागेल, मुळामुठत अनेकदा आपण पाहतो की जलपर्णी आहे म्हणजे काढण्यानंतर वास देखील होतो, त्यामुळे नागरिक ती काढून देत नाहीत आणि तीच जलपर्णी पुढे वाहून जात. जलपर्णी हा प्रॉब्लेम वेगळाच आहे. जलपर्णीला कारण म्हणजे नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फेट आणि नायट्रेट ॲड होत आहेत सिवेजमधनं, आपल्या सांडपाण्यातनं, आणि त्याच्यामुळे हे जलपर्णी वाढते आणि त्यांनी आणखीन पाणी तुंबत चाललेलं आहे. मुळात आपल्या नदीला एवढा फ्लो नाही आहे, धरणं असल्यामुळे जे वाहतं ते सगळं ड्रेनेजच पाणी आहे फार तर, आणि त्यातून हे हायसिन जेव्हा वाढतं, जलपर्णी वाढते, तेव्हा ते पाणी आणखीन तुंबतं. कारण प्रत्येक झाडाला जवळजवळ 8 फूट खाली 9 फूट असे मुळं असतात, त्यामुळे डासांसारखे जे दिसणारे इतरही प्राणी तिथं वाढतात. परंतु डासांपासून जो प्रॉब्लेम, इनफॅक्ट या पाण्यामध्ये डास अजिबात सापडणार नाहीत तुम्हाला, कारण इतके घाणेरड्या पाण्यामध्ये डास अंडी घालत नाहीत. बरोबर, त्यामुळे स्वच्छ पाणी लागतं डासांना पुष्कळ. हे जे आहे ते कायरोनोमस म्हणून जे आहेत तेच आहेत, ते डासांचे जातभाई म्हणा तुम्ही, अगदी जवळचे रिलेशनशिप आहे त्यांच्याशी, त्याच ग्रुपमधले तेच अगदी डासांच्या जवळ जाणारे कॅरोनोमस असा हा तो कीटकांचा प्रकार आहे. यांनी कुठलाही धोका नाही आहे, मात्र सतर्क आणि काळजी घेणं हे आपलं काम आहे. कॅमेरामन पियुष, असं मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.